एकतर पावडर असेल तर पावडर टाकायचे, त्या साईडला लिक्विड असेल तर लिक्विड टाकायचं. दोन्हीपैकी एका टाईमला एकच यूज करा, एकतर पावडर किंवा लिक्विड. मध्ये जर थर्ड पार्टी म्हणजे काय कम्फर्ट वगैरे असतात ते आपण टाकतो, तर हे मध्ये टाकायचं. हे असं ओपन नाही होते, क्लिनिंगला जर काढायचं असेल तर तुम्हाला इथं प्रेस करायला लागतं, बाहेर ओढायचं. हे पोर निघतं 15 दिवसात नाही, किंवा स्वच्छ करून घ्यायचं. काय जिथे आहे तसं लावायचं, ह्याला 8 टक्के परत काढलं की लॉक होणार, तिथं प्रेस करून बाहेर ओढायचं. त्यानंतर हा गॅस्केट आहे रबर, एवढा भाग आपल्याकडे कपडे झाल्यानंतर फोल्ड करायचा असा, तो असा असणार आहे, त्याला आपल्याकडे ओढायचा. त्यानंतर 15 दिवसातनं आपल्या सॉरी डेली कपडे झाल्यानंतर एवढाच भाग पुसून घ्यायचा, म्हणजे कपड्यात ती घाण वगैरे काय असेल तर इथं साठणार आहे. जर तुम्ही इथं लक्ष नाही दिलं तर ते आतमध्ये जाणार. ओके, त्यानंतर कपड्यामध्ये काही कॉईन वगैरे विसरले, हेअर क्लिप विसरली, पिना वगैरे विसरल्या, नवीन कपड्याचे काही धाजे दोरे असतील, केस वगैरे असतील, तर ते आतमध्ये जाणार, ड्रमच्या आतमध्ये, बरोबर. तर ते काढण्यासाठी किंवा हार्ड वॉटरमुळे स्केलिंग तयार होणार शार्प, तर तुम्हाला महिना दीड महिन्यात ती एक ड्रम डिस्केल म्हणून साई करा. हे डिस्केल नावाचं लिक्विड असतं, हे ह्या लिक्विडच्या ठिकाणी टाकायचं. आणि एमटी सायकल, बिना कपड्याची सायकल 1 तास 10 मिनिटं स्टार्ट करा, ही महिन्यातनं 1 वेळा करायचं. हे झाल्यानंतर त्याचं सायरन वाजव, ते झालं की हे ओपन करायचं. जरी समजा कपड्यामध्ये काही कॉईन वगैरे असतील, हेअर क्लिप असेल, पिना वगैरे असतील, तर हे सगळं इथे येणार, ही सायकल झाल्यानंतर. तर हे फिरवून काढायचं असं. जर कपड्यामध्ये काही महिन्याभरात धागे दोरे किंवा केस वगैरे असतील तर हे येऊन गोंधळणार, ते कॉईन हेअर क्लिप पिना वगैरे काय असेल तर हे येऊन चिकटतात, म्हणजे थांबणार. असेल तर काढून घ्यायचं, हे नळाखाली वॉश करायचं, जसं आहे तसं लावायचं आणि ह्याला फिरवायचं. जोपर्यंत फिरते तो फिरवत राहायचं. हे लॉक झालं, त्यानंतर हे पाईप काढायची, ह्याच्यामध्ये साबणाचं पाणी महिन्याभरात असतं, थोडं एक वाटीभर असतं, त्याचा वास खराब येणार. तर ह्याच्याबरोबर हे काढायचं आणि हे झटकून घ्यायचं, एक वाटीभर पाणी निघत ते काढून घ्यायचं. आई जर तुम्ही नाही काढलं हे तर हे रिटर्न जाऊन आपल्या कपड्यांना लागू शकतं. ओके, त्याबरोबर आता हे मेन बटन आहे ह्याचं, हे तुम्ही 360 डिग्रीमध्ये कसंही फिरवा, त्याला काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे आपल्या घरात मिक्सर आहे, तर मिक्सर वन साईड आहे, इकडे याचं रिटर्न आहे असंच आहे, ह्याला तसं काय नाही, तुम्ही कसंही फिरवा. पहिला वॉश आहे आपला कॉटनचा, तर रेग्युलर कॉटनचे कपडे आपले असतात तर ती इथं टाकायचे. इथं टेम्परेचर दिले, पाणी गरम होतं, 40 डिग्री पाणी गरम होतं. तुम्हाला पाणी गरम नको आहे कॉटनच्या कपड्यांना, तर तुम्ही तेच बटन प्रेस करायचं. 30 डिग्री आहे, 20 डिग्री आहे थंड पाणी, 90 डिग्री पाहिजे 90 डिग्री पण इथं येतो, 60 डिग्री 50 डिग्री 40 डिग्री ते तेवढ्या सायकलपुरतं मर्यादित राहणार. उद्या तुम्ही सुद्धा तीच सायकल लावायला गेला तर त्याचा ॲटो सेट आहे 40 डिग्री, ते 40 डिग्रीच राहणार. हे 1000 RPM आहे, तो तुम्हाला इथं दिसतो 1000 RPM. ते पिन तुम्हाला चेंज करायचं असेल तर तुम्ही तो पिन चेंज करू शकता, जे पाहिजे ते ठेवून स्टार्ट केलं तरी चालतं. RPM कशासाठी? सुकवण्यासाठी. कमी येणार, सावकाश मिळणार ते. कॉटन 60 डिग्री लेबल म्हणजे काय, 60 डिग्री पाणी गरम होणार. कॉटनचे पडदे म्हणा, कॉटनच्या स्ट्रेचेबल पॅन्टा किंवा कॉटनच्या चादरी वगैरे असेल तर तुम्ही इथं टाकू शकता. सिंथेटिक खादीचे कपडे किंवा पॉलिस्टर कपडे असतील तर ते इथं टाकायचे. मिक्स लोड म्हणजे कॉमन कपडे असतील आपल्याकडे तर ते इथं टाकायचे सगळे. डेलिकेटेड सिल्क म्हणजे सिल्कच्या डिझायनिंगच्या साड्या. आता डिझायनिंग कसं असते, गरम पाण्यात खराब होणार, बरोबर ना. तर त्यांनी काय केलं, थंड पाणी ठेवलं तिथं. त्याचा RPM मग अशी 1000 होता, आता इथं चेंज होतो 600 RPM येणार. जास्त स्पीडनं फिरल्यामुळे ते जर टिकल्या वगैरे काय असेल तर निघून जाईल. त्याच्यासाठी ओल लोकरचे कपडे, जॅकेट, जर्किन, स्वेटर, कांबर काय असेल ते इथं टाकतात. इथे बिन थंड पाणी असणार, त्याचा RPM चेंज होतो, 600 ऐवजी इथं 800 RPM लागणार. ड्रम डिस्केल हे सांगितले कसं यूज करायचं. रिन्स, नवीन कपडे असतील नुसते पाण्यात खमळून घ्यायचे असतील तर रिन्सचा उपयोग करायचा. स्पिन आणि ड्रेन, पिळणे आणि सुकवणे हा ऑप्शन आहे, तो सगळ्या सायकलमध्ये इन्क्लूड आहे. तुम्हाला एक्स्ट्रा पाहिजे असेल तर तुम्ही लावू शकता. समजा एखाद दिवस कपडे हाताने धुतले किंवा बाहेर गेला पावसात भिजून आला, मला नुसते सुकवायचे, तर ह्याच्यावरती कपडे टाका, ह्याच्यावरती लावा, स्टार्ट करा, ते नुसतं स्पिन होणार. स्पोर्टवेअर, जिमचे कपडे किंवा स्पोर्टचे काही कपडे असतील तर तुम्ही इथं टाकू शकता. जीन्स डार्क वॉश म्हणजे जीन्स पॅन्टा तुमच्याकडे असतील, 5-6 पॅन्ट असतील तर 1 टाइम तुम्ही टाकू शकता, बाहेर 2 पॅन्ट असतील तर इथं टाकायची गरज नाही, मिक्स लोडमध्ये कॉमन केलं तरी चालेल. अँटीबॅक्टेरिया, हॉस्पिटलमध्ये कोणी सर्व्हिसला असलं, घरी कोण पेशंट असेल तर त्यांचे कपडे ह्याच्यामध्ये टाकू शकता. ह्याच्यात तुम्हाला डेटॉल पाहिजे असेल तर लिक्विड किंवा डिटर्जंट ह्या दोन्ही कॉलममध्ये टाकायचं, का ते वॉशमध्ये पाहिजे असतं आपल्याला. किड्स वेअर, लहान मुलं असतील तर त्यांचे कपडे ह्याच्यामध्ये टाकायचे. फॅशन अप, व्हाईट कलरचे काही कपडे असतील वेगळे
तुम्हाला त्यात नीळ वगैरे यूज करायचे तर तुम्ही नीळ टाकू शकता. नीळ टाकताना मधल्या कॉलममध्ये टाकायचं, कारण ते आफ्टर वॉश येणार आहे. पीठ 15 ते 30 मिनटं. आता समजा ह्याच्यात तुमच्याकडे 9-10 कपडे नाही आहेत, माझ्याकडे 5-6 कपडे असतील, तर मला इकडे मोठी म्हणजे मिक्स लोड किंवा कॉटन लावायची गरज नाही. ते 15 किंवा 30 मिनटं ॲडजस्ट करायचं आहे टायमिंग. आता ह्या एका सायकलमध्ये 2 टायमिंग आहेत. आता 15 मिनटं दिसतं तुम्हाला, 20 मिनटं करायचं असेल तर हे स्पीड बटन दाबायचं. टेम्परेचर स्पिन पीठला हात लावायची काही गरज नाही, प्रत्येक कपड्यांच्यानुसार तुम्ही ॲडजस्ट केलेलं आहे. डिले स्टार्ट म्हणजे हा टायमर आहे. समजा तुमच्या सोसायटीमध्ये संध्याकाळी 5 वाजता पाणी येत असेल, रोज काय आपण घरी असेल 5 वाजता, असं नाही ना. एका दिवस आपलं काम असेल, आपण बाहेर गेलो तरी आपलं मशीन थांबणार. तुम्ही दुपारी 2 वाजता गेला असं धरा, कपडे टाकायचे, लिक्विड टाका, डिटर्जंट टाका, काय असेल ते. आता 2 नंतर 5 वाजेपर्यंत कितीतर सुद्धा 3 तास, तर इथे 3 तास लावायचे. 3 आवर स्टार्ट केलं मी, तर ते 3 तासानंतर मशीन चालू होणार. असं ही सायकल आहे, टायमर आहे. 1 तासापासून ते 24 तासापर्यंत तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही लावू शकता. आयदर त्याला रिसेट करायचं असेल एक तर 24 पुढे जावं लागेल, किंवा हा एरो आहे तो खालीवर फिरवलं तरी चालतो. टेम्परेचरचं जे आहे ते फक्त कॉटनलाच चेंज होतो ना, मिक्सला टेम्परेचर नॉर्मल चेंज होतो सगळ्याच. नॉर्मलला 40 डिग्री आहे बरोबर, हे टेम्परेचर आहे 40 डिग्री. मला ते कमी पाहिजे, थंड होती आणून शकायची. फक्त ते ऍटो सेट आहे, ते एका सायकलला तुम्ही चेंज करणार तेवढं एका सायकलला लागणार. उद्या तुम्हाला मिक्स लोडच लावायचा असेल तर परत तुम्हाला सेट करावं लागतं लक्षात. आता त्यानंतर अँटी रिंकल म्हणजे कपड्यांना घड्याळ सुरतू किंवा चुरगुळ नये त्याच्यासाठी हे अँटी रिंकल. वरती लाईट आली तर ते ॲक्टिव्ह झालं, म्हणजे लाईन आहे ना वरती, ते आता मी काढलं तर हे अनॲक्टिव्ह आहे, हे ॲक्टिव्ह. एव्हरी टाइम ते अँटी रिंकल जर कपडे जास्त असतील तर लावायचे. तुम्ही आता हे तर पीठ वॉशमध्ये लावले, तिथे 5-7 कपडे तर लावायची गरज नाही. गरम पाण्यासाठीच आहे, थंड पाण्यासाठी काही गरज नाही. अँटी टँगल ड्रममध्ये कपडे फिरताना एकात एक अडकू नये, गुंता होऊ नये म्हणून हे अँटी टँगल. हे स्टार्ट आणि रिलोड म्हणजे कुठली सायकल तुम्ही चालू केली तर तुम्हाला एक किंवा ते बटन दाबायचं. आता हे मी चालू केलं मशीन, लास्ट आहे ते चालू होण्यासाठी. आता इथं पाणी आलं बघा बरोबर. आता हे पाणी आलं म्हणजे हा डोर लॉक झाला, हे निघणार नाही बरोबर. पण माझ्याकडे एखादा शर्ट किंवा पॅन्ट विसरलोय मी, टाका हे किंवा प्रेस करायचं. म्हणजे एखादा शर्ट किंवा पॅन्ट ऍड करायचा असेल तर, पण ही प्रोसेस आहे ती पहिल्या 5 ते 7 मिनिटात आहे. याचा अर्थ काय, हा ड्रम आणि पाण्याची लेवल जर एक सारखी झाली हा डोर ओपन नाही होणार. त्याच्या आतमध्ये पाणी आहे तोपर्यंत तुम्ही करू शकता. परत लावायचं आहे एक प्रेस. आता लहान मुलं वगैरे असेल तर काय होणार की इथं लाईट दिसते किंवा हे फिरतं तर येऊन हात लावू शकतो, तर त्यासाठी चाइल्ड लॉक आहे. हे स्पिन पीड आणि डिले स्टार्ट ती दोन्ही बटन 3 सेकंद असे दाबून धरायचे. चाइल्ड लॉक हे चाइल्ड लॉकची चावी दिसते तुम्हाला. आता तुम्ही कोणतंही बटन इथं प्रेस केलं किंवा त्या मुलानं काय होणार, कोणते 3 बटन आहेत ते? दोन बटन म्हणजे स्पिन पीड आणि डिले स्टार्ट, ही दोन्ही बटन 3 सेकंद दाबून धरायचे. आणि काढायसाठी पुन्हा तेच सेम का? बघा परत काढायचं असेल, आता ही सायकल चालू आहे ह्याच्यामध्येच मला काढायचं आहे, तरी पहिले ही एरो आहे ज्या सायकलवरती आपली चालू आहे सायकल तिथं आणून ठेवायचं आणि परत मी दोन बटन 3 सेकंद दाबून धरायचं. जर हा एरो तुम्ही ही तीन काढायचा विचार केला तर ही सायकल चालू आहे ती बंद राहणार. म्हणजे तुम्ही शेवट आता समजा 5 मिनटं बाकी आणि आपण चाइल्ड लॉक काढायला गेलो आणि तुम्ही इकडचं इकडं आलं ते 5 मिनटं घाम नाही घेणार नाही. तर सुरुवातीपासून पहिलं आणि लाईट गेली तर ते 3 तासाच्या वरती लाईट गेली तर ही सायकल रिसेट होणार. पहिले 3 तासात चालते. ओके, आता त्याला डेमो आहे काय वाटलं? हा मला एक सांगा, हे 6 किलोचा आहे तर याच्यामध्ये साधारणतः किती कपडे? 10 कपडे का? सुकी हो वल्ली नव्हे, 10 टाकते ना ग्रंथ पळणार नाही फिरणार नाही.